काय काहीतरी वेगळंच आहे. हा जो डोंगर दिसत आहे इथं वरती गेल्यानंतर आपल्याला वनदेवाचं देवस्थान लागतं. अश्मयुगीन दगड सापडलेला मित्रांनो, फक्त जाण्याची वाट अवघड आहे कारण या ठिकाणी कोणीच येत नाही. सापडते का वाट? कसलं घनदाट जंगल आहे. हे गाव आहे मित्रांनो माझं आणि तिथून आपण सुरुवात केली आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गावातील एका भन्नाट ट्रेकला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण माझ्या गावच्या काही धार्मिक स्थळांना, खंडोबाचं जे काही मंदिर आहे जेथे माळसागान देवस्थानाचं प्रकट स्थान आहे अशा ठिकाणची माहिती घेणार आहोत. आणि आपण धामणीतल्या खंडोबाला वरती जे डोंगरावरती मंदिर आहे तिथपर्यंत आज आपण जाणार आहोत. हा माझ्या पूर्ण हा गावचा डोंगर आहे. या बाजूला गाव आहे आणि या ठिकाणी खंडोबाची पावलं आहेत, खंडोबाची पावलं आणि खालच्या बाजूला खंडोबाचं प्रकट स्थान म्हणजे सागाचं दरा ज्याला म्हटलं जातं, सागदरा, ते खाली आहे. इथं आपण आता जाणार आहोत. ते मागच्याच वर्षी नवीनपणे पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत खाली जाण्यासाठी आणि ही खंडोबाची पाऊल आहे. हा मागच्या बाजूला जो परिसर दिसत आहे हा पूर्णपणे धामणी गावचा परिसर आहे आणि आंबेगाव तालुक्यात आमचं गाव येतं. तर आंबेगाव तालुक्याचं हे शेवटचं सीमेवरचं गाव आहे आमचं. सुमारे 300 ते 400 वर्षांपूर्वी म्हणजे शिवकाळातील ही गोष्ट आहे. आमच्या गावातील बाबजी तबाजी तांबे हे खंडेरायाचे मोठे भक्त होते. ते दररोज पहाटे 3 वाजता उठून शिरदळे ते निमगाव खंडोबा असा 20 किलोमीटरचा पायी प्रवास करत असत. निमगाव तालुका खेड येथे देखील खंडोबाचे पवित्र स्थान आहे. तांबेबाबा तेथे जाऊन स्नान करून पूजा करत असत असा 12 वर्ष दिनक्रम चालू होता. एक दिवस खंडोबा प्रसन्न होऊन भक्तास म्हणाले की तुला माझ्याकडे यायची गरज नाही, मी तुझ्याबरोबर येईल. देव भक्ताच्या मागे चालत राहिले. देव नक्की आपल्या मागे येत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी भक्ताने मागे वळून पाहिले आणि देव गुप्त झाले. भक्त निराश झाला. एके दिवशी खंडोबाने भक्ताच्या स्वप्नात येऊन सांगितले की मी अशा ठिकाणी आहे की जिथे सागाच्या झाडाची 2 रोपटे उगवले आहेत. त्याच प्रकटस्थानी आता सागवानाचे मोठे जंगल तयार झाले आहे. पूर्वी या ठिकाणी जाण्याची वाट धोकादायक होती. अलीकडच्या काळात शिरदळे ग्रामस्थांनी येथील सुशोभीकरण करून सिमेंटच्या पायऱ्या बनवून आणि प्रकट स्थानाचा जीर्णोद्धार करून येथे जाण्याचा मार्ग सुकर बनवला. या ठिकाणी खंडोबाची पावले आहेत. मित्रांनो, याच ठिकाणी धामणी क्षेत्रातील माळसाकान देवस्थान हे प्रकट स्थान इथेच झालेले आहे. हे चाफ्याचं झाड आहे आणि ह्याच्या समोरच ही 2 सागवानाचे झाड आहेत. तर ही 2 रोपं त्यावेळी आली होती. खंडोबांनी स्वप्नात येऊन भक्ताच्या सांगितलं होतं की मी या ठिकाणी सागवानाच्या रूपात मी प्रकट होईल आणि या ठिकाणी ही झाडं आता 400 ते 500 वर्ष जुनी झाडं आहेत. त्या रोपट्याचं एवढ्या मोठ्या झाडात रूपांतर झालं आहे. या ठिकाणावरून खंडोबा पुढे चालत राहिले आणि धामणी येथील एका डोंगरावर त्यांनी आश्रय केला. मित्रांनो, सागदऱ्याचं दर्शन घेऊन आता आपण या पाऊलवाटेने आपण वनदेवाच्या दिशेने चाललो आहोत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. तर पूर्णपणे हा व्हिडिओ पाहत राहा. आमच्या गावातून आता आपण थोडंसं खाली धामणीच्या साईडला उतरलेलो आहोत. तर हे वरती गाव आहे आपले मित्रांनो. आपण आता खाली आलेलो आहोत थोडंसं, कारण की आपल्याला वनदेवाकडे जायचं आहे. हा जो डोंगर दिसत आहे इथं वरती गेल्यानंतर आपल्याला वनदेवाचं देवस्थान लागतं. सह्याद्रीमधील भीमाशंकर मुख्य पर्वतरांगेची उपशाखा असलेली सातगाव पठार या रांगेच्या शेवटच्या टोकाला हे शिरदळ हे गाव आहे. समुद्रसपाटीपासून 840 मीटर उंच असलेलं हे माझं गाव. असं डोंगरांच्या सानिध्यात जंगलात आपण जर आलो तर आपल्याला पावसाळ्यात नक्कीच अशा प्रकारचे छोटे छोटे जे काही प्रवाह असतात पाण्याचे हे पाहायला मिळतात. आता आम्हाला एक प्रवाह लागलेला आहे. असे छोटे प्रवाह आपल्याला वाटेत आज भेटणार आहेत. अश्म काय कुठे आहे दगड? हा पहा दगड,
अश्मयुगीन दगड सापडलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी वीर सापडली आहे मित्रांनो आपल्याला. अश्मयुगीन वीर सापडलेली आहे. पलीकडच्या बाजूला माझ्या, या बाजूला वीर आहे. पाणी पार करणं मुश्किल हो रहा आहे मुझे. अर्ध्यापर्यंत तरी बुजलेलीच आहे आणि त्याची पडझड झाली आहे थोडीशी. आणि ह्या विहिरीच्या इकडून हा प्रवाह वाहत आहे. आज आपल्याला सागदऱ्यातून खाली उतरून वरती पुन्हा एकदा चढायचं होतं आणि वंदेवाला या ठिकाणी एक धबधबा आहे तो पाहायचा आहे. म्हणून आपण या या रस्त्याने आलेलो आहोत. ते काट व काट. एवढ्या परिश्रमानंतर आपल्याला हा तलाव सापडलेला आहे. तर हा तलाव खूपच सुंदर आहे, छोटासाच आहे, परंतु सर्व पाणी या ठिकाणी, डोंगरावरचं पाणी या ठिकाणी थांबलं जाते. हा काही जो पाण्याचा आवाज येत आहे तुम्हाला, हे खाली जो प्रवाह दिसत आहे आमचा, तर ह्याच प्रवाहाच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. आणि वरती गेल्यानंतर आपल्याला ह्याच प्रवाहाचा एक धबधबा दिसणार आहे. फक्त जाण्याची वाट अवघड आहे, कारण या ठिकाणी कोणीच येत नाही, गावकरी देखील या ठिकाणी येत नाहीत. पूर्ण पाण्याचा प्रवाह एवढा होता, पाणी तुडून गेले इकडे पाणी गेलेले. म्हणजे जर भरपावसात आपण इथं आलो ना, तर या ठिकाणी पूर्ण हे भरलेलं दिसेल. खूपच सुंदर आहे मित्रांनो, खूपच अद्भुत असा नजारा आहे. आजूबाजूला पाणी आणि झाडी, झाडीने वेढलेलं पूर्णपणे जंगल, आणि आजूबाजूला फक्त आपल्याला पाण्याचा आवाज येत आहे आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे. कसलं घनदाट जंगल आहे. घामाने ओलाचिंब झालं मित्रांनो. हा हे पहा मित्रांनो, धबधबा, छोटासा धबधबा आहे. अजून वरती जायचंय आपल्याला या ठिकाणातून. माझा मित्र प्रशांत या ठिकाणावरून धबधब्यातून वरती आलेला आहे. बाहुबली, हा पहा बाहुबली, ये रिअल बाहुबली. मित्रांनो, अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आपण वरती येऊन पोहोचलो आहोत. आणि मागच्या बाजूला आता आपल्याला दिसत आहे, हे बघा ते मंदिर. हे पहा, इकडं माझं गाव आहे याच्यावरती. आणि आपण तिथून खाली उतरलो होतो सागाच्या जंगलातून. तिथून चालत आपण इथून ह्या घळीमार्गे आपण चढलेलो आहोत ह्या धबधब्यातून. वनदेव शिरदळे गावातून 1 किलोमीटर अंतरावर शेती आणि झाडाझुडपांच्या सानिध्यात वसलेलं महादेवाचं मंदिर, ज्याला वनदेव असं म्हटलं जातं. आणि याच्या ह्या मंदिराच्या मागचं वैशिष्ट्य आहे की ह्या मंदिराच्या मागेच ही विहीर आहे. या शिवपिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे 3 तांदळे असलेले हे मंदिर अतिशय कमी ठिकाणी आढळते. शिखर शिंगणापूरचे प्रतिदेवस्थान म्हणून देखील गावकरी या मंदिराची भक्ती करतात. दरवर्षी महादेवाची कावड या ठिकाणावरून शिखर शिंगणापूर या ठिकाणी जात असते. मित्रांनो, हे मागच्या बाजूला तुम्ही पाहतात, हे बेलाचं झाड आहे. तर शक्यतो असं बेलाचं झाड कुठेही येत नाही, तर ते शंकराच्या मंदिराच्या इथेच ते बेलाचं झाड येतं. कारण की शंकराला बेलाचं झाड खूपच आवडत असतं, त्याची पानं शंकराला वाहतात. हे जे फूल आहे याला रानफूल म्हटलं जातं. वनदेवाचे दर्शन घेऊन आम्ही शेतांच्या कडेकडेने पुढे चालत राहिलो. पाऊस इतका झालाय की पूर्णपणे शेतामध्ये पाणी झालेलं आहे. तर ही मित्रांनो एक वनातली, ही जी शेतातली विहीर आहे, एवढ्या उंच डोंगरावर आपण ही विहीर पाहू शकता. तर ही पूर्णपणे गवळा खडक आहे. हा जो जांभळा रंगाचा खडक दिसत आहे ना, याला गवळ्या खडक असं म्हटलं जातं. आणि ही आत्ता म्हणजे नवीनच विहीर आहे. आणि या ठिकाणी पूर्णपणे ही विहीर भरलेली आहे. तर एकदम स्वच्छ पाणी येथे पाहायला मिळते. हे जे व्हील असतं, इथं व्हील लावलं जातं आणि आपण खोलवरचं पाणी काढू शकतो. तर आत्ता तर विहीर पूर्णपणे भरलेली आहे, त्याच्यामुळे याची काही गरज लागणार नाही या विहीरची. आता आपण पुढे निघलो आहोत शिकोजी बाबा मंदिराकडे. गाव या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. पहा, आपण तिथून दरीतून खाली उतरून सागदऱ्यातून या साईडला आलेलो आहोत. शिकोबा मंदिर. एवढ्या मोठ्या पठारावर आमच्या गावच्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर शिकोबा देवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. मंदिराच्या मागे असलेला तलाव मंदिराचे सौंदर्य आणखीनच फुलवतो. मंदिराच्या समोर वड, पिंपळ असे मोठे वृक्ष आहेत. या मंदिराचा स्पेशल व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत, त्यावेळी संपूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो, आता आपण
शिकोबा देवस्थानाचे हे दर्शन घेऊन आता पुढे निघलो आहोत आपल्या मार्गावर, जिथं की आपल्याला जायचं आहे खंडोबाच्या देवळापाशी, ज्याला आमच्या इकडे शिंगाडी म्हटलं जातं. गावची हद्द संपून आता ही फॉरेस्टची हद्द चालू झालेली आहे. हा जो रस्ता आहे मागं माझ्या पाहताय तुम्ही, हा लोणी आणि इकडे वापगाव शिरदाळे आमचं जे गाव आहे या बाजूला ह्या जोडणारा रस्ता आहे. या बाजूने आम्ही आता पाऊलवाट पकडणार आहोत. ह्या पाऊलवाटेने जाऊनच पुढे अजून एक 2-3 किलोमीटर अंतर गेल्यानंतर आपल्याला खंडोबाचं मंदिर लागणार आहे. पावसाला पावसाला पावसाला. आम्ही आता बऱ्यापैकी अर्ध्या वाटेपर्यंत आलो आहोत. आता फक्त एक अर्धा एक तासाची वाट राहिलेली आहे. इथं काय चिकंद म्हणलं, आता काही नाही, आता काही नाही भेटत. मित्रांनो, हे माझं गाव आणि हे धामणी गाव, हे दोनच आता टेकड्या राहिलेले आहेत. ह्या टेकडीवर आपलं मंदिर आहे. इथं हे पहा, या ठिकाणी ते छोटंसं दिसतंय ते मंदिर आहे. सपाटीची वाट संपल्यावर समोर दोन टेकड्या दिसतात. ह्या टेकड्या पार केल्या की आपण खंडोबा मंदिराजवळ पोहोचतो. आता मधोमध आपण एका खिंडीसारख्या ठिकाणी आलो आहोत. या बाजूला आता हा लोणीचा परिसर दिसतोय मित्रांनो, आणि या बाजूला धामणीचा परिसर. हा तो प्राचीन मार्ग आहे ज्या मार्गाने खंडोबा चालत चालत या ठिकाणावरून पुढे या डोंगराच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलेला आहे. तर त्याच ठिकाणी आपण जातोय. परिसर पाहताय, आंबेगाव तालुक्याचा पूर्व पट्टा आहे हा. धामणीच्या खंडोबाचं जे डोंगरावरचं जुनं प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत आपण. आणि ते मंदिर अगदी छोटंसं आहे, दगडातलं मंदिर आहे, छोटंसं एकदम जुनं. आणि मुख्य खंडोबाचं ते ठाणं आहे. सध्याचे खंडोबा मंदिर हे या डोंगराच्या पायथ्याशी आहे, परंतु प्राचीन आणि मुख्य मंदिर ह्याच मंदिराला मानलं जातं. ज्यांना शक्य आहे ते भाविक डोंगर चढून दर्शनाला येतात. मंदिर छोटेसे असून दगडात बांधलेले आहे. धामणीचं जे खंडोबाचं मुख्य मंदिर आहे ते तिथं आहे खाली. तिथून देखील इथे येण्यासाठी पाऊलवाट आहे. आपण जे आलो ते जुनी पाऊलवाट होती, पण आत्ता जर नॉर्मली आपण धामणीच्या खंडोबाला आलो तर तिथून आपल्याला येण्यासाठी ही पाऊलवाट या बाजूने अशी इथून वरती येते. एक छोटा दीपस्तंभ देखील आहे आणि मंदिराच्या वरती झाडी देखील वाढलेली आहे. तशी झाडी वाढून देणं चुकीचं आहे, कारण ह्या झाडीमुळेच ह्याची मुळं आतमध्ये शिरून हे दगड पडण्याचा धोका असतो, दगड पडू शकतात. मंदिरात खंडोबा आणि बानू यांची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर शिवलिंग आहे. सदानंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाचे चांगले उदे उदे. आजचा हा ट्रेक खूपच सुखद अनुभव देणारा होता. लहानपणापासून असणारी खंडोबाची ओढ आम्हाला आज येथे घेऊन आली होती. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं माळसाखांड खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. होती खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.